नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल सौंदर्यवतीवर तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बजाज नोमाक्स क्रीम याच्याबद्दल सांगणार आहे. तुम्ही याची जाहिरात टी व्हीवर नक्कीच पाहिलेली असेल, त्यामुळे तुम्हाला या प्रॉडक्टबद्दल माहिती असेलच. मी माझ्या चॅनलवर खूप सारे ब्युटी प्रोडक्टचे रिव्ह्यू टाकले आहे, ब्युटी टिप्स टाकले आहे, तुम्ही त्यासुद्धा पाहू शकता. सगळ्यात आधी माझ्या चॅनल सौंदर्यवतीला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आणि मग बेलच्या बटनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणारे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचू शकतील. बजाज नोमाक्स क्रीम ही आयुर्वेदिक अँटीमॅक्स क्रीम आहे. बजाज नोमाक्स क्रीम तुम्ही याची टी व्हीवर नक्की पाहिली असेल, ही एक आयुर्वेदिक अँटीमॅक्स क्रीम आहे. म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर जे डाग धब्बे पडलेले असतील, निशाण असतील तुमच्या चेहऱ्यावर पोळ्यांचे, मुरमांचे, पिंपल्सचे, ते याच्याने जाऊ शकता. ही आयुर्वेदिक आहे आणि ही जी आहे ही नॉर्मल स्किनसाठी आहे. याच्यामध्ये अजून दोन तीन प्रकार आहेत, ड्राय स्किनसाठी आणि ऑइली स्किनसाठीही. ही क्लिअर ग्लोईंग फेअरनेस देते तुम्हाला आणि तुमच्या चेहऱ्यावर जे मार्क्स वगैरे असतील ते सुद्धा हटवते. सो हिची किंमत काय आहे मी तुम्हाला सांगून देते. हिची ही पूर्ण बाजू मी तुम्हाला ती दाखवून देते. इथे त्यांनी माहिती दिलेली आहे, अशा प्रकारे आहे. आणि ही इंडियाज नंबर अँटीमॅक्स क्रीम ब्रँड आहे असं यांनी ते क्लेम केलेलं आहे. सो ही जी आहे 70 रुपयाची आहे. इथं बघू शकता तुम्ही, 70 रुपयाची आहे आणि ही फक्त 12 ग्रॅम आहे. ही 12 ग्रॅम 70 रुपयाची आहे, खूप महाग आहे. पण इथं मी ज्या शॉपमधून घेतली तिथे जी आहे ती ऑफर चालू होती, त्यामुळे मला ही 68 रुपयाला भेटली, 2 रुपयाने कमी. पण 2 रुपयाचा काही एवढा फरक पडत नाही. पण ही खूपच कमी क्वांटिटीमध्ये आहे, 12 ग्रॅम आहे आणि ही 70 रुपयाची आहे. चला तर मी तुम्हाला ही फोडून दाखवते कशी आहे ही. आतून मी हिला ऑलरेडी यूज केलेली आहे. मी कोणतेही प्रोडक्टचा रिव्ह्यू देण्या, ब्युटी प्रोडक्टचा रिव्ह्यू देण्याआधी मी आधी स्वतः ते वापरून पाहते, किंवा मग माझे कोणती व्हॉलंटिअर असतील तर ते वापरून आधी पाहता, मग मी तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देते. हे बघा, मी ऑलरेडी एवढी वापरलेली आहे. मी आधी विचार केला मी वापरून बघते मगच तुम्हाला रिव्ह्यू देते, मला जर चांगली वाटली तर. माझ्या चेहऱ्यावर काही स्पॉट आहेत पिंपल्सचे. मी रूपांतर क्रीम वापरून पाहिली, मी आयुषची अँटीमॅक्स क्रीम वापरून पाहिली, त्याने माझे डार्क्स कमी झाले, पिंपल्स कमी झाले, पण ते पूर्णपणे गेले नाही. सो मी विचार केला की मी चेंज करून बघते क्रीम. सो मी ही क्रीम आणली, बजाज अँटीमॅक्स क्रीम. ही 12 ग्रॅम आहे, देखू पाहू शकता तुम्ही, खूपच हँडी आणि छोटीशी आहे. 12 ग्रॅम 70 रुपयाची आहे. आणि याच्यामध्ये यांनी काय काय टाकलेले आहे मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये त्यांनी टर्मरिक म्हणजे हळद, लेमन म्हणजे लिंबू, व्हीट ग्राम ऑइल टाकलेले आहे. हे सगळे ऑर्गॅनिक ॲक्टिव्ह इनरिच्ड प्रोडक्ट आहेत. ही नॉर्मल स्किनसाठी आहे आणि ही तुमच्या त्वचेला ग्लोईंग फेअरनेस देते. ही ज्या याच्यामध्ये अजून हरिद्रा आहे, ॲलोवेरा आहे, लिंबू आहे मी सांगितले तुम्हाला, गोधरा आहे, मुलतानी माती आहे, अजून नीम आहे. आणि ही नॉन ऑइली बेस आहे, म्हणजे तुम्ही चेहऱ्यावर लावल्यावर तुमचा चेहरा ऑइली होणार नाही. ही मुलं आणि मुली दोघेही वापरू शकता, किंवा कोणत्याही एज ग्रुपचे लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जो मार्क्स असेल पिंपलची तर ते तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये मुलेटीसुद्धा आहे. सो तुम्ही काही प्रमाणात असं म्हणू शकता की पूर्णपणे जरी आयुर्वेदिक नसली तरी खूप जास्त आयुर्वेदिक प्रोडक्ट त्यांनी टाकलेले आहे आणि काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेले आहे, त्यामुळे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे असं पण म्हणू शकत नाही. कोणतीच क्रीम, पतंजलीच्या क्रीमसुद्धा पूर्णपणे आयुर्वेदिक नसतात, त्यामध्ये काही ना काही प्रोडक्ट प्रिझर्वेटिव्ह टाकलेलेच असतात. पण हे प्रोप्रायटरी आयुर्वेदिक मेडिसिन आहे असं यांनी क्लेम केलेलं आहे. आणि ही जी आहे ही ज्यावर ग्रीन डॉट आहे जसं की तुम्ही पाहू शकता, त्यामुळे याच्यात पूर्ण व्हेज प्रोडक्ट वापरलेले आहेत, कोणतेही नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट याच्यामध्ये यांनी वापरलेले नाही आहेत. ही बजाज कंपनीची क्रीम आहे. सो याच्यावर तुम्हाला काही क्युरीज असतील, काही कंप्लेंट असतील त्यांच्याबद्दल, तर तुम्ही इथं त्यांनी ईमेल ॲड्रेस, कंप्लेंट केअर वगैरे दिलेला आहे. सो तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता, तुमच्या जो शंका कुशंका आहे ते विचारू शकता. बजाज कॉर्पोरेशन लिमिटेड यांचे हे प्रोडक्ट आहे आणि हे नॉर्मल स्किनसाठी आहे. तुमच्या स्किनला पिगमेंटेशन असतील, पिंपल असतील, जळण्याचे डाग असतील, पिंपलचे डाग असतील, सनटॅन असेल, सनबर्न असेल, त्याच्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. किंवा अनइवन स्किन टोन असेल, म्हणजे एकसारखी त्वचा नसेल, कुठे काळी कुठे पांढरी कुठे गोरी थोडी अशी असेल, तर ती तुम्हाला याच्यामुळे नीट एकसारखी होऊ शकते, नॅचरली तुमची स्किन दिसू शकते. ही ग्लोईंग फेअरनेस क्रीम आहे. यांच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रोडक्ट आहेत, हर्बल प्रोडक्ट आहे, अँटीऑक्सिडंट आहेत, ऑर्गॅनिक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये यांनी टाकलेले आहेत. याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं, हळद वगैरे आहे, लिंबू आहे, विज्जम आहे, जे तुमच्या त्वचेला नॉरिश करते, डिटॉक्सिफाय करते तुमची त्वचेला,
आणि प्रिव्हेंट करते तुमच्या स्किनला पिंपल्सपासून, पिगमेंटेशनपासून, सनबर्नपासून, त्याच्या मार्क्सपासून, डॅमेजपासून आणि वेदर म्हणजे तापमान हवामानच्या आणि वातावरण जे प्रदूषण असतं त्यापासून तुमच्या स्किनलाही जी आहे ती प्रोटेक्शन करते असे यांनी क्लेम केलेलं आहे. सो पोल्युशन, डस्ट याच्यापासून तुमच्या स्किनला प्रोटेक्ट करते कारण की याच्यात अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टी आहे. हर्बल जो आहे मॉनिस्टेंट याच्यामध्ये आहे, ते तुमचे मेलेनिनला कंट्रोल करते आणि सन प्रोडक्शनपासून तुमचे संरक्षण करते. याच्यात अँटीऑक्सिडंट आहेत, त्याच्यामध्ये तुमची स्किन हेल्दी राहते आणि नवीन स्पॉट येण्यापासून तुमच्या स्किनला वाचवते. ही क्रीम मी तुम्हाला आता हातावर लावून दाखवते. मी ऑलरेडी यूज केलेली आहे, तुम्हाला सांगितले आहे मी. हे बघा, हे अशा प्रकारे उघडते. हिचा रंग जो आहे तो खूप लाईट स्किन कलर आहे, येलो किंवा पिंक नाही आहे. हातावर थोडीशीच घेते, मला हातावर लावायची आहे म्हणून तुम्हाला थोडीशीच लावून दाखवते. पण ती एवढ्या हाताच्या एवढ्या पोर्शनसाठी खूप जास्त आहे, तर स्किनमध्येही खूप लवकर चालली जाते, खूप लवकर ऑब्झर्व होते. नॉन ऑइली आहे, तर चेहरा बिलकुलही ऑइली करत नाही, तर चेहऱ्यामध्येही खूप लवकर सामावून जाते. याचा बेस्ट रिझल्ट येण्यासाठी तुम्ही ही क्रीम दिवसातून 2 ते 3 वेळा लावा तुमच्या स्वच्छ चेहऱ्याला. आणि तुम्ही याचा बरोबर नो मास्क क्रीम चा फेसवॉशसुद्धा वापरू शकता, म्हणजे तुमची स्किन अजून चांगली ग्लो करेल आणि लवकर रिझल्ट तुम्हाला येतील. म्हणजे याचे जे नो मास्कचा फेसवॉश आहे तो तुम्ही याच्याबरोबर वापरू शकता. मुले आणि मुली दोघीही हे प्रोडक्ट वापरू शकता. माझ्याकडून या प्रोडक्टसाठी 5 out of 5 star आहे आणि बिग थम्सअप आहे, कारण की चेहरा मला चेहऱ्यावर लावला याला कोणतेही साईड इफेक्ट आलेला नाही आहे. तो हळूहळू चेहरा इम्प्रूव्ह होत आहे. सो मला असं वाटतं आहे की एक इवन स्किन टोन जरी तुमच्या चेहऱ्याला आला आणि चेहऱ्यावरचे जे नवीन पिंपल येणारे असतील ते कमी जरी झाले तरी तुम्हाला ही क्रीम बेस्ट आहे. आणि चेहऱ्यावरचे जे डाग वगैरे आहेत, पिंपल्सचे वगैरे किंवा सनबर्न वगैरे, ते कमी होण्यास हिच्या म्हणजे मदत होत असेल तर तुम्ही ही नक्की वापरा. कारण की आयुर्वेदिक आहे, आयुर्वेदिक प्रोडक्टचे काही साईड इफेक्ट्स आत्तापर्यंत कोणाला तरी आलेले नाही आहेत. सो माझ्याकडून या टीम्स या क्रीमसाठी एक बेस्ट थम्सअप आहे. सो तुम्ही ही क्रीम नक्की ट्राय करून पहा. ट्राय केल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की तुम्हाला ही सूट होते का नाही, त्यामुळे तुम्हाला ही एकदा तरी ट्राय करावीच लागेल. तुमच्या चेहऱ्यावर मार्क्स वगैरे असतील तर, किंवा सनबर्न असतील किंवा पिगमेंटेशन असतील, त्याचे तुम्ही याच्यापासून दूर करू शकता. तुम्हाला एक 8 ते 15 दिवस वापरल्यानंतर समजून जाईल की तुम्हाला ही इफेक्ट करते का नाही, तुमची त्वचेला सूट, तुमच्या त्वचेला सूट होते का नाही. ही ड्राय स्किनसाठी आहे, ही नॉर्मल स्किनसाठी आहे. तुमची स्किन ड्राय असेल तुम्ही ड्राय स्किनसाठी जी नो मास्क क्रीम आहे ती वापरू शकता. ऑइली स्किन असेल तर ऑइली स्किनसाठी जी मिळते ह्याच्यामध्येच ती तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.